हातात साप घेऊन एक व्यक्ती रुग्णालयात दाखल झाल्याची घटना बेळगाव जिल्ह्यात घडली आहे. व्यक्तीला पाहून रुग्णालयातील कर्मचारी काही काळ काळजीत पडले होते. बेळगाव तालुक्यातील हुंचानटी गावातील शाहिद नावाच्या व्यक्तीला साप चावला होता. डॉक्टर सर्पदंश झालेल्या व्यक्तीवर सर्पदंशाचे स्वरूप लक्षात घेऊन त्यानुसार उपचार करतात असे सर्वसाधारणपणे मानले जाते. या पार्श्वभूमीवर साप घेऊन हॉस्पिटलमध्ये आल्याने डॉक्टरांना धक्काच बसला. शाहिदवर सध्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून चावलेल्या सापाला सुरक्षितपणे जंगल परिसरात सोडण्यात आले आहे. संकल्प शिंदे, कन्नडम्मा न्यूज नेटवर्क, बेळगावी.